कोरोनाचा फटका खरंतर यंदा शिक्षणाला सगळ्यात जबरदस्त बसलाय. 10वी 12वीच्या अनेक विद्यार्थ्यांनी यावर्षी ड्रॉपचा निर्णय घेतलाय. नागपूर बोर्डात तरी सध्या तसंच चित्र दिसतंय. 10वी 12वीचं वर्ष खरंतर करिअरच्या दृष्टीनं आपण महत्त्वाचं आहे असं म्हणतो, त्यामुळे चांगले गुण मिळणं आवश्यक असतं. पण यंदा कुणाला ऑनलाईन क्लासेस करताच आलेले नाहीयेत, तर अनेकांना त्यामध्ये तांत्रिक अडचणी आल्या आणि त्यामुळे काही मुलांनी थेट ड्रॉप घेण्याचा हा निर्णय घेतलाय. आई भवानीचा गजर म्हणजे राज्यासह पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढू लागलाय. दिवसभरामध्ये काल पुण्यात कोरोनाचे 853 नवे रुग्ण आढळले. 7 रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्याबाहेरचे 2 रुग्ण आहेत, त्यांचा मृत्यू झाला. वर्ध्यातल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातल्या 21 जणांचे कोरोना अहवाल हे पॉझिटिव्ह आलेत आणि पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 18 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सुरुवातीला 3 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं अँटीजेन तपासणीचं शिबिर घेतलं होतं आणि यामध्ये 21 जण कोरोना बाधित असल्याचं आढळलंय. जळगाव जिल्ह्यामध्ये बुधवारी 336 रुग्ण वाढले. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 62,102 झाली आणि बुधवारी 152 जण कोरोनामुक्त झालेत. 57,040 जण कोरोनामधून आता मुक्त झालेत आणि 24 तासामध्ये जिल्ह्यामध्ये 5 जणांचा बळी गेलाय. यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद शहरामध्ये 5 दिवसांचा लॉकडाऊन होता, त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. रुग्ण वाढत होते, त्यामुळे पुसद मधल्या काकडती, श्रीरामपूर, धनकेश्वर, शेंबाळपिंपरी, बेलोरा, जांबा बाजार तसंच वरुड या 7 ग्रामपंचायतींमध्ये कठोर निर्बंध लागू केले आणि ही संचारबंदी 8 मार्चला रात्रीपर्यंत असणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत सुरू राहतील. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही आज कोरोनाची लस घेतली. वांद्रे कुर्ला संकुलातल्या जम्बो कोविड लसीकरण केंद्रामध्ये जाऊन महापौरांनी ही लस घेतली आहे. महापौर सतत कोरोनाबाबत जनजागृतीसाठी रस्ते तसंच हॉस्पिटल्स, रेल्वे स्टेशन्सवर फिरतात. नागरिकांना नियमांचं कठोर पालन करण्याचं महापौर आवाहन करतात. सोनं खरेदीदारांसाठी खुशखबर आहे. ऐन लग्नसराईमध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा आजचा दर हा 45,370 रुपयांवर आलाय. आंतरराष्ट्रीय बाजारातील उलथापालथींमुळे सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे. केंद्र सरकारला पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये 8.5 रुपयांची कपात करणं शक्य असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी दिलाय आणि ही दर कपात केल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर कुठलाही लक्षणीय असा परिणाम होणार नसल्याचा दावा या तज्ज्ञांनी केलाय. आयसीआयसीआय सिक्युरिटीजनं हा दावा केलाय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे